मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात खपोली नजीक दस्तुरी जवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झालेत, तर 1 जण सुदैवानं बचावलेला आहे. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. अमोल बालाजी चिमले वय वर्ष 29, निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे वय वर्ष 31, गोविंद नलावडे वय वर्ष 35, प्रदीप प्रकाश चोले वय वर्ष 31, नारायण राम गुंडाळे वय वर्ष 27 असे या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर बालाजी हरिश्चंद्र भंडारी असे या अपघातातून वाचलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किरकोळ जखमी आहे. हे सर्वजण मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. हे 6 जण आपल्या 3 मोटरसायकलवरून अलिबाग येथे आले होते. अलिबागहून पुण्यातील तळेगाव येथे परतत असताना बोरघाटात मोटरसायकली उभा करून लघुशंकेसाठी थांबले असता लोणाळ्याहून मुंबईच्या दिशेने येणारा आयशर टेम्पोचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो यांच्या अंगावरच पलटी झाला. टेम्पोतील भरलेल्या गोणीखाली चिरडून 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस आणि संस्थेच्या पथकाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मदतकार्य केले. दरम्यान अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.